नमस्कार, 5 मे 2021 आपण 10 चालू घडामोडी बघणार आहोत. पोलीस भरती MPSC च्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडी असतील. फक्त 10 चालू घडामोडी आपण बघणार आहे. व्हिडिओ चालू करा. तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ चालू करण्याआधी आपला नेहमीचा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. महाराष्ट्रामधील पहिली ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय बघू शकता रायगड, सातारा, सोलापूर, कोल्हापूर. चला, आपली चालू घडामोडी 261 ते 260 चालू घडामोडी आपल्या झाल्यात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो देखील व्हिडिओ पहा. 261वी चालू घडामोडी, भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाला नियुक्त केले आहे? तर कोण आहेत? TV सोमनाथन यांना वित्त सचिव म्हणून नियुक्त केले आहे. 262वा प्रश्न, IPLमध्ये 50 अर्धशतक ठोकणारा पहिला क्रिकेटपटू कोण? तर कोण आहे? डेव्हिड वॉर्नर असं त्यांचं नाव आहे. 263वी चालू घडामोडी, नुकतेच DRDOने पायथन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे टिंबटिंब क्षेपणास्त्र आहे. एअर टू एअर मिसाईल, हे म्हणजे हवेतून हवा मारा करणारं हे मिसाईल आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्ही. मित्रांनो, एक स्क्रीनवर नंबर दिसतोय, 9076012154. हा नंबर तुम्हाला व्हॉट्सअपला सेव्ह करायचा आहे आणि याच्यावर हाय मेसेज करायचा आहे. तुम्हाला आमच्या चालू घडामोडीच्या ग्रुपला ॲड केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला यूट्यूबची नोटिफिकेशन मिळाली नाही किंवा काही महत्त्वाची बातमी तुम्हाला मिळाली नाही तर या ग्रुपवर तुम्हाला ही बातमी दिली जाईल. सर्वांनी या नंबरवर मेसेज करायचा आहे. चला, 264वी चालू घडामोडी, पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त मनोज दास निधन झाले, ते कशाशी संबंधित होते? ते लेखकाशी संबंधित होते. चला, 265वी चालू घडामोडी, दिल्ली सरकार कोणत्या देशातून 21 ऑक्सिजन प्लांटचे आयात करीत आहे? कोणता देश आहे? मित्रांनो, फ्रान्स या देशाकडून आयात करत आहे. चला, 266वा प्रश्न, पंतप्रधान केअर फंडकडून किती पोर्टेबल ऑक्सिजन केंद्र घेण्यास सरकारने मान्यता दिली आहे? किती ऑक्सिजन? 1 लाख ऑक्सिजन घेण्यास मान्यता दिली आहे. चला, पुढची चालू घडामोडी, 267वी, ICMRच्या मते CT मूल्यापेक्षा कमी असलेल्या सर्व रुग्णांचा विचार केला जाऊ शकतो कोविड पॉझिटिव्ह म्हणून. किती? 35%. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून ठेवायचे. चला, 268वा प्रश्न, आशियाई विकास बँकेने भारताचा FY21 वित्तीय वर्षात किती GDP वाढावा, किती अंदाज लावला आहे? 11% असा अंदाज लावलेला आहे. चला, 269वा प्रश्न, भारताने सप्लाय चेन रिजिलियन्स इनिशिएटिव्ह जपान आणि कोणत्या देशाबरोबर करार केलेला आहे? ऑस्ट्रेलिया या देशाबरोबर करार केलेला आहे. 270वा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे, हेलिकॉप्टरसाठी सिंगल क्रिस्टल ब्लेड तंत्रज्ञान कोणी विकसित केले? DRDOने विकसित केले. हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी खाली जो नंबर दिला आहे तो नंबर तुम्ही सेव्ह करायचा आहे, मेसेज करायचा आहे, तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल. चालू घडामोडी व इतर महत्त्वाच्या बातम्या या ग्रुपवर तुम्हाला दिल्या जातील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांनी आपला व्हिडिओ सर्व ग्रुपला शेअर करा आणि आपण जी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक देणार आहे ती देखील आपल्या सर्व मित्रांना शेअर करून त्यांना आपल्या ग्रुपवर ॲड करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.